पदरावरती सरकारीचा मोरनाच राहवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा। नमस्कार, होम मिनिस्टर नांदा सौख्य भरेमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आरोही अर्जुन भाईगडे या आपल्या ताईला भेटणार आहोत, जी निघालेली आहे विशाल अनिल गायकवाड यांच्या घरी, म्हणजे गायकवाड कुटुंबात निघालेली आहे ती। लग्न कधी हे विचारूया आणि नांदा सौख्य भरे असं म्हणत आजच्या भागाला सुरुवात करूया। नमस्कार। नमस्कार। हां काय हे मी नाही लागते ना विषय। कुठलं बालपण तुमचं? घाटकोपर साकीनगर। कोण कोण होतं घरी? बहीण भाऊ आई वडील आणि मी। आई बाबा काय करता? आता पप्पांना पॅरालाइज झालंय त्यामुळे तर घरीच आहेत। आई हाऊस वाईफ आहे, दादा कामात राहतो, बहिणी कामात राहते, मी पण माझा बिझनेस आहे योगाचा। योगाचा बिझनेस? हां। तुम्ही योगा वगैरे ट्रेनिंग? हां ट्रेनर आहे। फिटनेस एक्सपर्ट कंपनी आमची स्वतःची। आणि मग बालपण कसं गेलं तुमचं? फर्स्ट थोडंसं म्हणजे एकदम लहान असताना थोडं बेटर होतं, हळूहळू थोडे स्ट्रगल होत गेले लाईफमध्ये, कारण वडिलांची थोडी कंपनी रिटायर झाले, बंद झाले, त्याच्यामुळे भावाचं शिक्षण झालं नाही, बहिणीचं लवकर लग्न झालं, नंतर मग थोडं थोडं जबाबदारी वाढायला लागल्या, मग माझं पण शिक्षण थोडं म्हणजे ठीक झालं, नॉर्मल झालं। पण लहानपणी एकदम तुमचा स्वभाव शांत होता ना, तुम्ही कधी कोणाला मारलं मस्ती कसलं काही केलं नसेल ना? नाही, खूप शांत नव्हती मी। म्हणजे? म्हणजे मस्ती करत होती थोडीशी। काय सांगता, आता तर वाटत नाही तुमच्याकडे बघून। तुम्ही मस्ती करायचा? खूप करायचं। नाही हो, नाही नाही खोटं आहे, असं कसं काय शक्य नाही आहे खरंच। म्हणजे माझ्या बहिणीला एका मुलीने मारलं होतं। बहिणीला मारलं होतं? हा, बाजूच्या मुलीने। मग ती घरी रडत आली आईला सांगायला। की तेव्हा तुम्ही कितवीत होता? मी असेल चौथी पाचवीला। पाचवीत होता? ती बहीण कितवीत होती? सात आठवी सात। मग ती मोठी होती? हा। ती घरी आली रडत? हा। व्हेरी गुड। मग ती आईला सांगत होती तिने मला मारलं, आणि ती कधी कोणाला मारायची नाही, शांत होती। मग मी गेले गपचूप जाऊन तिला मारून आले, तिच्या आई आमच्या घरी आली की तुमच्या मुलीने मारलं। याचबरोबर हा कार्यक्रम संपला। बरं, मला आता ओळख करून द्या ना सगळे। हे माझे मिस्टर होणार आहे। नमस्कार। नमस्कार। पण त्यासाठी उखाणा घ्यावा लागेल, असं कसं? घेते ना। हा घ्या। सासरची पंती, माहेरची फुलवार, विशालरावांचं नाव घ्यायला आजपासून सुरुवात। मला एक सांगा, कालपर्यंत काय हाक मारत होतं? हेच बोलते, अहोच बोलते त्यांना। अहोच बोलता ना? मग आजपासून विशालराव काय योगा योग आहे बोलवा। बसा, द्या आता ओळख करून सगळ्यांची। हे माझे, यांचं नाव घेतलं आता ते विशाल। यांचं नाव घेतलं ते? बरं बरं। नमस्कार। हे वडील। नमस्कार बाबा। त्या आई। नमस्कार। या सासू। नमस्कार। ते सासरे। नमस्कार। हे भाऊ आहे। नमस्कार। त्यांच्या बाजूला त्या वहिनी आहे। नमस्कार। आणि या मामी आहेत। नमस्कार। या मामी आणि या सासू आहेत। मामी आणि सासू, चुलत सासू आहेत त्या माझ्या। नमस्कार। नमस्कार। ही नणंद आहे। नमस्कार। आणि माझी मावशी आहे। नमस्कार। हे धीर आहेत माझ्या सख्खे। नमस्कार। आणि हे ह्यांचे फ्रेंड आणि त्यांच्या वाईफ आहे त्यांच्या बाजूला। नमस्कार। नमस्कार। ती फ्रेंड आणि त्या पण बाजूला फ्रेंड आहेत। फ्रेंड अँड फ्रेंड, ओके। आणि बाकी सगळे सोसायटी वाले। अरे नमस्कार सगळ्यांना। नमस्कार। चला, सगळ्यांची ओळख झाली हो की नाही? तुमचं बालपण कुठलं? भांडूप। भांडूपला कुठे? महाराष्ट्र नगर। महाराष्ट्र नगर मध्ये तिथेच बालपण गेलं? हो। घरी कोण कोण तुमच्या? आई वडील भाऊ बहीण मी। आई बाबा काय करायचे? आई बाबा वडील, आई हाऊस वाईफच आहे, वडील माथाडी कामगार आहेत, आणि भाऊ आणि बहीण हे त्यांचं बहिणीचं इंजिनिअरिंग झालंय आणि भावाचं लास्ट इयर आहे आता। तुम्ही मोठे? हां। शाळा कुठली? डॉक्टर दत्त सामंत माध्यमिक विद्यालय। तुम्ही
किती वर्ष झाले हसलेले नाही आहे. अरे हसता का? मला वाटलं हसतच नाही की घाबरलोच मी. मला वाटलं लग्न जमल्यापासून बंदच झालं आहे आत्म्या. कारण मी इतकं त्यांच्याशी प्रेमाने हसून बोलतो आणि ते मला तर वाटलं आता ते मला सांगतील की 1-15 सूर्यनमस्कार घाला. आपण काय करता? अजी व्यायामशाळा आहे. मग मला वाटलंच की नाही. बरोबर बोलतो. मग व्यायामशाळा अजून हॉटेल पण आहे. कसलं? मिट अँड फॅमिली रेस्टॉरंट. कुठे? भांडूपमध्ये भट्टी भाड्याला. हो अरे वा. बरोबर. आम्ही आत्ताच म्हणजे 6-7 महिने झाले. आपलं पुणेरी वादन पण करतो आम्ही सांस्कृतिक. म्हणजे ढोल ताशे? वा वा वा. कुठे करतात ते? भांडूपमध्येच. भांडूपमध्ये. हां वा वा छान. बरं तुम्ही ताशा वाजवला की नाही? नंतर वाजायचं. नंतर म्हणजे कधी? बरं लग्न कधी? 30 डिसेंबर. मग 31 डिसेंबर पासून झोपेत सुद्धा कानात वाजतील बघा ताशे. बरं तुम्हाला सांगा कसं जमलं? कसं म्हणजे ती नणंद आहे, ती माझ्या म्हणजे कॉलेज फ्रेंड. आम्ही कुठली? कुठली नणंद. नमस्कार. कुठलं कॉलेज आहे? रामनिरंजन झुंझुनवाला कॉलेज, घाटकोपर. घाटकोपरचं झुंझुनवाला कॉलेज. हां तिथे आम्ही म्हणजे आमची कॉमन एक फ्रेंड होती, तिची फ्रेंड ही आणि माझी फ्रेंड ही, त्याच्या निमित्ताने आमची तिथे ओळख झाली. कुठे? घाटकोपर. घाटकोपर. म्हणजे माझी आर्ट्स होती, तिची सायन्स होती, पण आमची जी मेन फ्रेंड होती सोसायटीची, ती दोघींची फ्रेंड होती. व्हेरी गुड. तिचं नाव काय? तिचं दीपाली. कुठे असते ती? आमच्या इथे जाते साकीनाक्याला. अच्छा ती साकीनाक्याला राहते. ती तुमची कॉमन कॉमन फ्रेंड होते, तिच्या थ्रू आमच्या दोघींची ओळख झाली. व्हेरी गुड. हां मग ती फार महत्वाची आहे म्हणजे. हां आणि प्लस आमच्या दोघींचं म्हणजे कॉम्बिनेशन व्यवस्थित होतं, बोलणं येणं सगळ्यांचं आवडत दोघींना. ती माझ्या घरी, मी तिच्या घरी. अरे बरं केलं. बर्थडेला, पार्टीला, फंक्शनला सतत जायचं का एकमेकींच्या? हां. वा. मग पुढे? मग काय नाही, मग सासूबाईंना आवडले मी, मग त्यांनी बाबांना सांगितलं. सासूबाईंना आवडले? हां. खोटं आहे हे. खोटं आणि खरं हे जाम महत्वाचं आहे. हां कसं जमलं? थांबा त्यांना विचार. कसं जमलं? नाही आईनेच विचारलं पहिला. काय म्हणजे स्थळ बघत होते. स्थळ बघत होते माझ्यासाठी. हां मग काय? आईने विचारलं ही मुलगी कशी वाटली तुला? आई आईने विचारलं? हां. हां मला आत्ता कळलं तुम्ही हळूहळू मगासपासून का हसत नव्हता ते. झुंझुनवाला कॉलेजकडनं काही रिपोर्ट आलेले आहेत माझ्याकडे आत्ता. मी माझ्याकडे पुरावे आहेत. मी एक उलगडत जाऊ तर सांगा, माझा फोन आणा रे. सांगा तुम्ही. हां ते घरी यायची ना ती? कोण? आरुई. या घरी यायच्या तुमच्या बहिणीला भेटायला? हो. बरं मग तुम्ही काय करायचा तेव्हा? काय नाही मी घरी नसायचो. मला म्हणजे आईनेच विचारलं की कशी वाटली मुलगी. अच्छा आईने विचारलं? कुठे आई? नमस्कार. तुम्ही विचारलं? काय विचारलं? नाही आम्ही मुली बघतच होतो अगोदर, येत होती ना आमच्या घरी. म्हटलं दुसरी मुलगी बघण्यापेक्षा ही बरी वाटली जरा तुम्हाला. पण तुमच्या आधी त्यांना बरी वाटली होती हे माहिती आहे का? मग तुम्ही दोघे तुमची ओळख व्हायच्या आधी, घरच्यांना माहिती व्हायच्या आधी कुठे कुठे फिरायला गेले होते? कुठेच नाही. काय तुम्ही सांगा? नाही कुठे नाही. एंगेजमेंट झाल्यानंतर मूवीला गेलेलो. तुम्ही एकदम व्यायामशाळा वगैरे कशी काय सुरू केली? पहिल्यापासूनच माझी म्हणजे व्यायामशाळा. म्हणजे कोण? आधी बाबा? आधी मी बाबा नाही, म्हणजे मी कॉलेज झाल्यानंतर मी गोल्ड जिमचा कोर्स केलेला. हां कोर्स करून मग गोल्ड जिममध्ये 4 वर्ष जॉब केला. तर मला जॉब करायला आवडायचं नाही आधीपासूनच, तर स्वतःचा काहीतरी बिझनेस पाहिजे म्हणून मग व्यायामशाळा चालू केली. अरे वा. मग आता तुम्ही ट्रेनिंग देता? हो ट्रेनिंग. कुठे? भांडूपमध्ये. भांडूपमध्ये. व्हेरी गुड. मस्त. तुम्ही योगा आणि तुम्ही पॉवर है ना, म्हणजे पॉवर फिटनेस. हां आणि मग आता हे लग्न झाल्यावर काय करणार तुम्ही एकत्र? हां हँडल करणार आहे. पुढे आम्हाला बिझनेस हा वाढवायचा आहे. नाही नाही वाढवा वाढवा, त्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. बरं मला सांगा त्यांचा स्वभाव कसा आहे? रागिष्ट आहे थोडे. बाकी काय नाही म्हणजे आहेत, फ्रँक आहेत. म्हणजे असं त्यांची अशी काही बंधनं नाही आहेत की लग्नानंतर तुला म्हणजे. पण लग्नाबद्दल कशाची भीती वाटते? लग्नानंतर जेवणच करण्याची भीती वाटते, कारण त्यांच्या घरात सगळे नॉनव्हेज आहेत, आम्ही व्हेज आहे, आणि मला नॉनव्हेजचं काही माहिती नाही आहे, कधी बघितलं नाही आहे, त्यामुळे थोडं त्यांच्या घरात बघितलं नाही. म्हणजे काय बघायचं? म्हणजे घरात पण कधी बनवलं नाही, त्यामुळे माहिती पण नाही कसं बनवतात. काय खाल्लंय कधी नॉनव्हेज? नाही आमच्या घरात कोणच खात नाही. मग आता काय कसं काय ते तिथे करून दिलं पाहिजे आम्हाला बनवून, जरी खाल्लं नाही तरी आम्हाला बनवून करून दिलं पाहिजे. कसं काय करणार? नाही सासूबाईंचा सपोर्ट आहे, त्या शिकवणार आहेत बोलल्या. मग मी 100% म्हणजे करण्याचा प्रयत्न करेल त्यांच्यासाठी. पहिले ह्यांना खेकडे करायला लावा मार्केटमधून आणा आणि हे नीट कर सांगा. पण तुम्हाला कसली भीती? मग ह्यांना कशी की बाबा लग्नानंतर जेवण करून द्यायची भीती वाटते, तुम्हाला कसली भीती वाटते लग्नानंतर?
ते जेवण व्यवस्थित बनवेल की नाही तुमचं म्हणजे फक्त ह्याच्याशीच संबंध त्याला बाकी काही टेन्शन नाही त्याला तेवढं टेन्शन मला आत्ता कळलं त्यांचा चेहरा सकाळपासून गंभीर काय आल्यापासून जेवायला कसं मिळेल याची चिंता त्यांना झालेली आहे पण तुम्ही पाच वाक्यात यांचं वर्णन करायचं असेल तर कसं करा बरं दोघांनी पिक्चर बघितला तो कुठला पहिला यांचं सगळं ढोलताशाशी संबंधित आहे ढोलताशे बघितला पहिला चित्रपट कुठे बघितला भांडुपला तर तुम्ही वेगळीकडे गेला होता नाही असं टेन्शन मध्ये भांडूप म्हणाली भांडुपला असं अरे ठरवा काय ते भांडुपला भांडुपलाच होता ना ढोलताशे का ढोल वेगळीकडे बघितला आणि ताशे वेगळीकडे कांजूरला बघितला तसा कांजूर हळूहळू एक एक स्टेशन कांजूर आणि मारुती मध्ये येतो कुठलं थिएटर नाव पण नाही काय योगायोग जुळत आहेत सगळे नाही बरोबर आता मला एक सांगा तुम्हा दोघांनाही शुभेच्छा आहेत आणि आता पहिल्या खेळाकडे आपण वळणार आहोत म्हणजे थोडीशी जास्त गंमत केली तर रागावू नका कारण खरं काय आहे ते कळलेलं आहे सगळ्यांना हो की नाही या ठिकाणी हा मनोरा रचायचा आहे सहा थर रचले तर आईला बक्षीस देणार सात थर बाबांना आठ थर सासूबाईंना नऊ थर सासरेबुवांना आणि दहा थर जर तुम्ही तयार केले तर नणनबाईंना बक्षीस मिळवून देणार एक दोन तीन वेळ सुरू झाली पाच एक दोन तीन चार पाच आता पुढचा प्रत्येक टप्पा हा महत्वाचा आहे सहा हळू 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 आईला बक्षीस मिळालेलं आहे आता बाबा हळू एकदम बाबांनाही बक्षीस मिळवून दिलेलं आहे सासूबाई बाजू घेतली ना तुम्ही आणि आता ही दोन बक्षीस सगळ्यात आधी आई आणि बाबांसाठी झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी मला तुम्हाला विचारायचं आहे संसारात माणसाने खरं बोलावं की खोटं बोलावं खरं बोलावं याचा खेळ नंतर असणार आहे पण आता मला यांना थोडस बोलतं करायचंय सगळ्यांना बहिणीकडे द्या आधी कोणाबद्दल सांगू सूत्रधार तुम्ही आहात तर तुम्हाला जे वाटतं ते सांगा आता नाही दोघे पण खूप छान आहेत प्रेमळ आहेत दोघे पण लहानपणापासून हो दादा लहानपणीपासूनच प्रेमळ आहे आणि माझी होणारी वहिनी पण तितकीच प्रेमळ आहे हो आता होणारी वहिनी झाली का हो दोन्ही पण नाती झाली ना आता दोन्ही पण नाती झाली बरं तुमची बहीण छान आहे हा स्वभाव पण छान आहे बर तुमच्या कोण कोण आले घरून बहीण आले कोल्हापूरला राहते ती तिने आले पण भाऊ आणि बहिणी भाऊ दादा तुम्ही सांगा आता सर माझी बहीण लहान आहे आणि दुसरी एक मोठी बहीण आहे शिक्षा जराशी ती कोल्हापूरला असते जेव्हा ती आहे ना तेव्हा मला वाटलं की मला एक भाऊ हवा तर मी आईला सांगा म्हणतो मला भाऊ भाऊ वगैरे पण ही झाली तर मग मी हिला प्रेमाने राजा राजा बोलतो आणि ती माझ्या छोट्या भावासारखीच आहे आणि आत्ता पण भावासारखीच भांडते माझी म्हणजे मला कधी भावाची कमीच नाही पडली सेम तशीच आहे आणि प्रेमळ आहे आणि तसा विषय म्हटला तर तिचा चांगला सुट्टी भेटला आहे तसाच प्रेमळ तिला चांगला म्हणजे चांगली तिची जोडी दोघांची जोडी आहे व्हेरी गुड बोला बहिणी म्हणजे त्यांचा स्वभाव एकदम छान आहे आणि म्हणजे त्यांचं करिअर त्यांनी स्वतःच्या ह्याच्यावर छान डेव्हलप केलं आहे म्हणजे कुणाचाही सपोर्ट नसताना करून भाऊ हो ना महत्वाचा माणूस आहे बोला दादा खूप धाडसी आहे त्याने जिममध्ये खूप स्ट्रगल केला म्हणजे खूप वर्ष तो फक्त जिमच करत होता साईड बाय साईड तो बिझनेसचा पण विचार चालू होता त्याच्या मनामध्ये तुला कोण असं मिळालं नाही योगा शिकवून हां तुझं लक्ष अभ्यासातच आहे ना बर आता एक खेळ आपण खेळणार आहोत यामध्ये खरं खोटं या खऱ्या खोट्याचा खेळ आहे तुम्ही उत्तरं द्यायची जी काही आहेत ती मी एक विधान करणार त्याच्यावरून उत्तरं द्यायची आहेत पहिलं विधान लग्नानंतर ताईने नॉनव्हेज जेवण तयार नाही केलं तरी मिस्टरांना चालणार आहे खोटं
खोटं का? खोटं का? कारण त्यांना सगळ्यांना नॉनव्हेज खूप आवडतं. त्यांनी कधी भाज्या विजा खाल्लेल्या नाही आहे. त्यांना माहितीही नाही आहे. भाज्या असतात हे माहिती आहे तुम्हाला? त्यांना भाज्या माहिती पण नाही आहेत म्हणे. नावं नाही माहिती. घरी कधी बनवत नाही जास्त. सांगा भेंडी कशी असते? तांबडी असते. हा हिरव्या कलरची असते. आणि दोडकं दोडकं? दोडकं नाही माहिती. बरं, अजून काय कुठली भाजी विचारूया ना? माठ माठ माहिती. काय असतं त्याच्यात? लाल कलरची असते. त्याच्यात पाणी भरून ठेवतात. क्या बात आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान छान छान. नको एवढंच पुरे व्हेज. हां तुम्ही नॉनव्हेजच खा. हां पुढचं विधान. लग्नानंतर ताईने डान्स शो केलेले मिस्टरांना चालणार आहेत. खोट खोट खर. तुम्ही खोटं का म्हणालात? कारण म्हणजे मलाच नाही करायचं पुढे. तो तुमचा प्रश्न. मिस्टरांना चालणार की नाही? त्यांना पण नाही चालणार. म्हणजे कारण मला हा बिझनेस हँडल करायचा त्यांना सुद्धा माहिती. खरं असं उत्तर दिलंय? त्यांना चालणार असं म्हणतायत ते? त्यांनाच माहिती. काय हो तुमचं काय म्हणणं? तिला टाइम भेटला तर करू शकते ती. हो ना, तुम्हाला खात्री आहे? दिवसभर योगाचे क्लास करून अशी स्थिती होईल की ताथही करताना तयच डोळे बंद जातले. तिसरं विधान. हा तुम्हा दोघांचं लव्ह मॅरेज आहे. खोट खोट. सुट्टी झालं. खरं बरोबर बोलले ना आता. शेवटी खरं नेहमी खोट्यावर मात करणार असत. जरा जोरदार टाळ्या वाजवा या गोष्टीसाठी. एनिवे जे काय आहे ते लग्न होणार आहे त्यासाठी शुभेच्छा आहेत. तुम्हा दोघांच्या सुखी संसारासाठी झी मराठीकडून एक छोटासा आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे आत्ता या ठिकाणी मिस्टरांकडून तुमच्या तीन अपेक्षा सांगा. पहिली आहे की ते जेवढं घरच्यांवर प्रेम करतात तेवढं माझ्यावर पण त्यांनी नंतर केलं पाहिजे. एक मिनिट. मान्य आहे तुम्हाला? मान्य आहे. काय मान्य आहे? प्रेम करणं घरच्यावर जास्त करतो तुमचं. तिला पण हिच्यावर पण प्रेम करणार. कधी करणार हे? कधी सुरू करणार की सुरू केलंय आधीच? लग्नानंतर करणार. लग्नानंतर? आता नाही करणार. दुसरी अपेक्षा की त्यांनी म्हणजे जसे ते मित्रांवर फिरायला जातात तसं आपल्या फॅमिली बरोबर थोडं टाइम देऊन आम्हालाही कधीतरी फिरायला न्यावं. म्हणजे वर्षात नाही एकदा तरी. काय मान्य येणार? कुठे? जिथे बोलतील तिथे. भांडू बेस्ट? नाही भांडू बेस्ट नाही. जरा लांब घेऊन लांब. तिसरी अपेक्षा? तिसरी मी फर्स्ट टाइम केकडा नाही बनवणार. दुसरं काय पण म्हणते. मलाच टेन्शन आलं आहे आता. काय मान्य आहे तुम्हाला? हो मान्य. हा ग अपेक्षा बघा काय काय. हो बरं. आता तुम्ही सांगा तुमच्या तीन अपेक्षा आमच्या ताईकडून. ती जशी आईवडिलांकडे राहते तशीच स्वतःच्या आईवडिलांना सांभाळून घेते तसं माझ्या आईवडिलांना पण तिने सांभाळून घेतलं पाहिजे. मान्य आहे. हो. दोन. दुसरं म्हणजे माझं मला कामामुळे जास्त टाईम नाही देता आला तरी मला तिने सांभाळून घेतलं पाहिजे. पळा. मान्य आहे. मान्यच करायला लागेल ना. नंतर बोल ना का फिरायला नेत नाही म्हणून. आता मान्य केलं तर? हा नाही मान्य आहे. ठीक आहे. तिसरी? तिसरी तिने जे तिला जे काय वाटतं मनामध्ये ते म्हणजे कुठेही न घाबरता सांगावं मला. म्हणजे काय इच्छा कुठली गोष्ट मनात ठेवू मनात ठेवू काय ती व्यक्त व्यक्त करायची. बरं काही मान्य? हा व्हेरी गुड. आता तुम्हाला मला विचारायचं आहे की त्यांच्या सासरच्यांना तुम्ही काय सांगाल? काय विश्वास द्या त्यांना? मी एवढं सांगेल की मी सुनेसारखी नाही राहणार त्यांच्यासारखी. म्हणजे त्यांच्या परिवारातलीच एक आहे. त्यांना असं नाही वाटणार कधी की मी बाहेरून आले. मी त्यांना सगळ्यांना समजून घेईल. आणि प्लस नॉनव्हेज त्यांच्या आईंपेक्षा चांगलं नाही जमणार पण प्रयत्न करेल आईंसारखंच बनवायचा आणि सगळ्यांना खुश ठेवायचं. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न आमची ताई करणार. तुम्ही त्यांच्या घरच्यांना काय विश्वास द्या? तिला म्हणजे ती घरी आल्यानंतर जशी आईवडिलांकडे राहायची तशीच आमच्या घरी पण राहील. पुढे काही तिला म्हणजे काही म्हणजे डोळ्यात अश्रू पण नाही येणार याचा मी प्रयत्न करेन. मला तुम्हाला विचारायचं आहे की लग्नानंतर ही ताई लक्ष्मीच्या पावलानं तुमच्या घरात येणार आहे त्याच वेळेला त्यांच्या घरासाठी तुम्ही खंबीरपणे मुलगा म्हणून उभे राहणार ना? हो
राहणार, त्यामुळे काळजी करू नका. मुलगी जाते पण मुलीबरोबर एक मुलगा तुमच्याकडे येतोय, तुम्ही काळजी करू नका. खूप छान प्रेम आणि लक्ष तुमच्या दोघांवरही असेल, संपूर्ण कुटुंबावर असेल. आणि माझ्या मते हे त्या मुलाने जावयाने केलं त्याच्यासाठी आईबाबांची कुठलीच हरकत नसेल. किती छान. झी मराठी कडून हे चांदीचं नाणं तुमचं आणि आमच्या ताईला तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. हसत रहा, एकमेकांशी खरेपणाने वागा आणि नाती कशी घट्ट होतील यासाठी प्रयत्न करा, असं म्हणत आजचा भाग इथे संपवतो आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.